डिग मध्ये आपले स्वागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातली मोठी बातमी। आज प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात निश्चिंत असतो, समाजात वावरताना बिनधास्त वावरतो, आपले जीवन ज्ञापन समाधानाने करतो, कारण देशाच्या सीमेवर जवान आणि गावात पोलीस तैनात असल्यामुळेच। देशाच्या सीमेवर जवान आपल्या प्राणाची आहुती देऊन देशसेवा करतात, तसेच पोलीस बांधव सुद्धा गुन्हेगारीवर अंकुश ठेवताना, आपले कर्तव्य बजावताना आपला जीव गमावून सेवा देतात। सदरक्षणाय खलनिग्रहाय या ब्रीदवाक्याच्या अर्थाने सद्गुणींचे रक्षण व दुर्गुणांचा नाश या अनुषंगाने पोलीस कर्तव्य करीत असतात। नेत्यांची सभा असो, निवडणुका असो, गुन्हेगारी असो किंवा वाहतुकीचा प्रश्न असो, अशा सर्व बाबीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास पोलीस प्रशासन 24 तास तत्पर असतात। कुठे अपघात, खून, भांडण, तंटा झाला की पोलीस प्रशासनाशिवाय पर्याय नसतो, परंतु पोलिसांना बघण्याचा जनमानसांचा दृष्टिकोन फार वेगळा असतो। असाच एक प्रकार चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नांदगाव भागातील रेल्वे रुळावर एका अज्ञात व्यक्तीचे धडा वेगळे शरीर रेल्वेने अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। चंद्रपूर शहर पोलीस ठाणेचे पथक पोलीस निरीक्षण सुधाकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनात, पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले यांचे नेतृत्वात रामदास चिताडे, दीपक गुरनुले, नितेश जीवतोडे घटनास्थळी दाखल होण्यास गेलेत, परंतु तिथे जाण्यास साधी पायवाट ही नव्हती, परंतु पोलिसांना मृतदेह घटनास्थळून नेणे गरजेचे, त्यामुळे नांदगाव रोडवरील वाघोबा मंदिराजवळून 3 किलोमीटर कचरा चिखलातून मार्ग काढत पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेहाला उचलून नेताना परत काही वेळ पोलीस कर्मचारी आपले जोडेकडून चिखलात पायदळ 3 किलोमीटर मृतदेह स्ट्रेचरवर चिखल झाडे झुडुपामधून मार्ग काढत वाघोबा मंदिराजवळ असलेल्या वाहनापर्यंत आणला, तिथून वाहनाने पुढील कार्यवाहीस पाठवला। डीजीपी महाराष्ट्र आणि चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कामगिरीबद्दल प्रशंसा करून ट्विट करण्यात आली। या धाडसी कामगिरीची माहिती समाजसेवक भूषण फुसे यांना झाली, त्यांनी या कर्तव्यदक्ष पोलीस बांधवांचा सत्कार करण्याचे ठरवले। त्यानुषंगाने बागला पोलीस चौकी येथे फुसे यांनी पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले, रामदास चिताडे, दीपक गुरनुले, नितेश जीवतोडे यांचे शॉल व श्रीफळ देऊन सत्कार केला। यावेळी दीपक जुमने, संजय धोटे यांची उपस्थिती होती। अशा सत्काराने पोलिसांचे मनोबल उंचावण्यास मदत होईल अशी भावना सागर महल्ले यांनी व्यक्त केली। जीवावर उदार होऊन कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांचा गौरव करणे अभिमानाची बाब आहे, त्यामुळे सर्वांना प्रेरणा मिळेल, असे मत यावेळी भूषण फुसे यांनी मांडले। कुछ दिनों पहले मैंने ट्विटर पर हमारे यहाँ के एसपी साहब ने एक ट्वीट किया था, जिसमें एक घटना के बारे में बताया गया था कि हमारे पुलिस भाइयों ने 3 से 4 किलोमीटर पैदल चलकर एक रेलवे से कटी हुई लाश को वापस 3 से 4 किलोमीटर स्ट्रेचर पर डालकर लाया, और ये घटना से ये साफ जाहिर है कि हमारे पुलिस भाइयों का समाज के प्रति तत्परता है और कुशलता से वो समाज की सेवा कर रहे हैं। और इसीलिए मैं एक सामाजिक कार्यकर्ता होने के नाते मैंने कल बागला चौकी बाबूपेट में जाकर उनका सत्कार किया है, और मैं चाहता हूं कि समाज का दृष्टिकोण हमारे पुलिस भाइयों के प्रति बदले, और जो नकारात्मक सोच कुछ मीडिया और मूवीज़ के माध्यम से दिखाया जाता है उसको कहीं ना कहीं अभी सकारात्मक रूप लेना चाहिए।